आणि यानंतर एक राजकीय बातमी पाहणार आहोत. मनसे हिंदुत्वाच्या मार्गाने जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यात, त्यातच मुंबईत मनसेची लागलेली पोस्टर्स बरंच काही सांगून जात आहेत. असं काय आहे या पोस्टर्स मध्ये पाहूयात या रिपोर्ट मध्ये. काळी पोस्टर्स हद्दपार, आता मनसेची भगवी पोस्टर्स. राज ठाकरे झाले मराठी हृदय सम्राट ते धर्म सम्राट. शिवसेना भवन समोर मनसेची भगवी पोस्टरबाजी. काळ्या बॅकग्राऊंडवर भगवी अक्षर आणि सोबत राज ठाकरेंचा फोटो किंवा व्यंगचित्र, त्यासोबत मराठी हृदय सम्राट असा राज ठाकरेंचा उल्लेख. मनसेच्या पोस्टरबाजीची ही स्टाईल ठरलेली असायची. पण 23 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनासाठी जी पोस्टर्स मनसेनं लावली आहेत ती पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मनसेकडून चक्क भगव्या रंगाची पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या पोस्टर्समधनं मराठी हृदय सम्राट हा शब्दही गायब झालाय. राज ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्र धर्म सम्राट असा करण्यात आलाय. विशेष म्हणजे शिवसेना भवनासमोरच ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. ज्या महाराष्ट्र धर्मासाठी आम्ही इतके दिवस लढा देतोय, तो महाराष्ट्र धर्म जेव्हा जेव्हा त्याच्यावर संकट आलं, मग ते गोविंदाचे सण असो, त्याच्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला, गणेश उत्सव मंडळ आहेत, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, त्यांच्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला, जेव्हा एक रझा अकादमीच्या गुंडांनी जेव्हा एक हायदोस घालण्याचा प्रयत्न केला, जेव्हा त्यांना समज देण्याचं काम हे राजसाहेबांनी केलं, त्यामुळे जेव्हा जेव्हा महाराष्ट्र धर्मावर संकट आलं तेव्हा राजसाहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्र धर्मासाठी उभी राहिली. तेच पोस्टर आम्ही लावलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोणतीही पोस्टर्स एकतर काळ्या रंगात असायची किंवा मनसेच्या झेंड्याच्या रंगात असायची. आता मात्र चक्क भगव्या रंगात मनसेची पोस्टर्स दिसत आहेत. मराठी हृदय सम्राट असा राज ठाकरेंचा उल्लेख जाऊन धर्म सम्राट असा उल्लेख करण्यात आलाय. मनसेचा झेंडा बदलणार, मनसे हिंदुत्वाकडे झुकणार अशा चर्चांना उधाण आलेलं असतानाच या पोस्टर्समुळे मनसेचं भगवेकरण होणार याचं कवित्व रंगायला सुरुवात झाली आहे. तुषार रूपनवर, साम टीव्ही, मुंबई.